वंदना बाई आ वंदना बाई चाललो बाई उशीर झाला ना एक मंथ कापू झाला पाहिजे तुले तुलेच गडबड आहे ना ये तुला डबा बांधू आण गडबड तर करस लागन बाई आपल्या वावरात पराठी असून दुसऱ्याच्या वावरात वेचास लागते ना आपल्या वावरात आहेस काय बाई कापसासाठी पराठी लावली सुकल्यासारखी झाली असं वाटतं का चुलीत इंधन लावा का काय का आता पाणीच नाही पराठी द्यायला तर कापूस तरी कुठून फुटन आपल्या वावरात जाऊ दे ना बाई वावरात तर नाही पाणी पण डोळ्याला तर पाणी दिलं ज्या नंबर देवा ना काय हो वंदना सारिकाच्या वावरात कायच ओलीत आहे हिच्या वावरात कुठचं आलं हो ओलीत काय मग हे पराठी काय आपोआपच हिरवी पडली का नाही बाई खरंच नाही तर ओली तुले दिसते का वीर का नाला का कॅनल मग हिनं कोणते फवारे खत दिले असं इथे हिरवीच पराठी आहे का माहित का बाई खत टाकले फवारणी केली सारं झालं एकाच वेचात पराठी लाल आली आता फक्त महाराज आणायचं बाकी राहिला हो ते महाराज येईल का तो वावर वलीत करायला हो मग आता का करायचं वा सारस तर करून चुकलो बापा असं करू आपण आता सारिकालेच विचारून घेऊ असं काय केलं या पराठीसाठी हो बाई विचारा तर लागन एवढी हिरवी पराठी आहे असं काय केलं तिला तर उघडण बाई तू लवकर डब्बा दोन घास पटकन खाऊ तुने मोठी घाई झाली आज रोज आणि कापूस याली आली असती मस्ती घाई झाली असं आहे बाई हातावर अंडण पाण्यावर खाणं दोन काम जर जास्त केले तर जास्त पैसे मिळत नाही तर का बाई त्या कापूस अजून निघूनच राहिला मा पराठीच इंधनच झालं का व सारिका कुठून ओलीत केलं पराठीले का खत गीत टाकलं पराठीले कुठचं ओलीत आलं बापा गरीबाच्या वावरा कोरड पाऊस तर आहे खत बीत तर नाही टाकलं बाई तुले नसेल सांगायचं तर राहू दे तसं काहीच नाही बाई ओलीत नाही केलं खत नाही टाकलं फक्त मी धुऱ्या बंधाराचं काम केलं तेव्हापासूनच फरक पडला फक्त धुऱ्या बंधाराचं काम अहो बाई दोन वर्षाच्या अगोदर आपल्या गावात स्वामीनाथन फाउंडेशनचे साहेब आले होते त्याईनं मीटिंग घेतली होती धुरे बंधाऱ्याचं त्याईनं महत्व सांगितलं होतं मग मी थवास ठरवलं का आपल्या शेतातही धुरे बंधारे टाकायचे तुले काही सबसिडी भेटली होती का बा तेच तर आहे बिना सबसिडीनं आपल्या पोटात दोन घासही जात नाही सबसिडी नसली म्हणजे तू कोणतंच काम करत नाही का अहो तसं नाही फुकटात तर केलं नसेल ना आणि त्या घरचे तुले ऐकले का व फुकटात कोण करून देते बाई आपल्याला गरज असली म्हणजे दोन पैसे खर्च करावाच लागते माणसाला समजून सांगितलं म्हणजे माणूस बरोबर ऐकते ना इथे एकरावर टाकल्यावर बांध अव माया ह्या 5 एकराचा तुकडा आहे मंदातून बांध टाकला आणि 2.5 एकराचे 2 तुकडे केले पण बांध टाकल्यानं तुझी पराठी कशी काय हिरवी पडली वा असं कर ना बाई जेवण झालं का धुरा बांध पाहिले जाऊन तिथं सारं सगळं तुम्हाला समजून सांगतो हो बाई इले काय आहे खाता घेता गोष्टीच सुचते हो त्या समितीच्या कार्यक्रमाला तसंच दोन गोष्टी ऐकायच्या इले खायचीच घाई राहते तीन ना विचारते नाचतले का असं नाचतले का असन हो तू तर मोठी ऐकता सही करून घरी जायच्याच घाईत राहायचं जशी काय सहीच्याच कार्यक्रमाला आली तेच तर आहे बाई आपण जिथं लक्ष द्यायचं तिथं लक्ष नाही देत ते संस्थेवाले येते बिचारे आपले सगळे ते माहिती सांगते आणि आपण त्याला उलट विचारतो काम आम्हाला का भेटन आम्हाला का भेटन जाऊ दे ना बाई जेवण कर तू मग त्या वारातला बांध पाहिले जायचं आहे हो बाई आण त्या डब्यातली दे भाजी थोडीशी मारे म्हणलं ना तुम्हाला नीर खाण्यात लक्ष नाही द्या बाई हात धुवा ना बांधाकडून फिरून येऊ हो हो चला चला बांधाकडून येऊ ह्यो पा इथून ह्यो इथून सराय बाण टाकला होता ह्यो पूर्ण 5 एकराचा एक तुकडा होता नंतर मी मधातून सराय बाण टाकला इकून उताराले पाणी यायचं तर पावसाचं पाणी उताराचं पूर्ण इकडे जायचं आणि त्या कोणत्याने जमा होय मग नंतर हा बाण टाकल्यामुळे खड्डे पडणं आता बंद झाले अव तर हे पाणी पावसात जास्त पाणी झालं का इथं तळत असेल मग बांधाच्या ना पाणी थोस तर फायदा आहे पावसाचं पाणी वाहून जाय पण आता पाणी इथं पावसाचं मुरते आणि जास्त जरी पाणी झालं तर तिथेही आपल्याला तो पाणी काढून द्यायचा तो तिथं एक उपाय काढला आहे कंडाली बिली काढली होती का पाणी गिनी काढून द्यासाठी हो चला दाखवतो तुम्हाला हे बा पावसाचं पाणी वाहून जाय आता ही तो गोटे टाकले त्याच्यामुळे पावसाचं पाणी एकाएकी वाहूनही जात नाही आणि हळूहळू पाणी जाते माती त्याच्यासोबत वाहून जात नाही हो ते तर बरोबर आहे ते वाला पण त्या वारात ओलीत बिलीत काहीच नाही मग तुझी पराठी हिरवी कशी थोस तो फायदा आहे ह्या बांधामुळे पावसाळ्याचं पाणी आलं ते या वीत मुरलं आणि पराठीला खत बीत दिलं ते वाहून गेलं नाही तर बांध टाकायच्या पहिले माया पराठीची तुमच्या पराठी सारखीच गत होती काय नाही केलं हे बांध आणि किती दिवस लागले या बांधायला करास का लागते आम्ही ट्रॅक्टरनं बांध केला एका दुपार भऱ्यात
लोक दादा जीसीपी ने बांध करते एक मीटर रुंद केला आणि एक मीटर उंच केला कावा पण एवढी जागा गुतली ना या बांधात अव एवढ्या जागेकडे पाहिलं असतात मायाजी माय पराठीची गत तुमच्या पराठी सारखीच झाली असती ना शेतात धुरा बांध टाकताना शेतातील जमिनीचा उतार लक्षात घेऊन उताराला आडवा बांध टाकला जातो जेणेकरून शेतातील जास्तीच्या पाण्यासोबत माती वाहून जाऊ नये तसेच मूळस्थानी पाण्याचे संवर्धन व्हावे धुराबांध करण्यासाठी ट्रॅक्टर जेसीबी मशीन अथवा मजुरांचा वापर केला जाऊ शकतो बांध टाकण्यासाठी दोन प्रकारे शेतातील मातीचा वापर केला जाऊ शकतो पहिल्या प्रकारात शेतातील धुऱ्यावर बांध घालायचा आहे त्या धुऱ्यापासून 5 ते 7 फूट अंतरावरील माती जेसीबी किंवा ट्रॅक्टर यांच्या सहाय्याने धुऱ्यावर जमा केल्या जाते ज्याचा वापर बांध घालण्यासाठी केला जातो या पद्धतीने बहुधा मध्यम ते भारीच्या जमिनीवर बांध केला जातो दुसऱ्या प्रकारामध्ये हलक्या ते मुरमाड शेतात धुऱ्यालगतच्या भागातून माती सहज गोळा होऊ शकत नसल्याने ज्या धुऱ्यावर बांध घालायचा त्या धुऱ्याला समांतर 2 फूट रुंद व 3 फूट खोल या आकाराची नाली तयार केल्या जाते या नालीतून निघणारी माती नालीपासून किमान 1 फूट अंतरावर बांध करण्यासाठी टाकल्या जाते बांध घालताना या बांधाची उंची किमान 0.90 ते 1 मीटर बुडातील रुंदी 1 मीटर व टोकावरील रुंदी 2 ते 2.5 फूट असावी अशा प्रकारे संपूर्ण बांध करावा बांध टाकून झाल्यावर बांधाशेजारी जमा होणारे पाणी शेतातून बाहेर काढण्यासाठी बांधाच्या लगत उतार काढून द्यावा अशा प्रकारे संपूर्ण शेतातील जमा होणारे जास्तीचे पाणी शेताच्या एका कोपऱ्यातून काढून घ्यावे यासाठी कोपऱ्यात मोठ्या दगडांचे पिचिंग करावे त्यामुळे वाहून जाणाऱ्या जास्तीच्या पाण्यासोबत शेतातील सुपीक माती वाहून जाणार नाही बरोबर आहे बाई तो वाला एवढीशी जागा गुतली पण सर्व फायदा त्या वावराने झाला जागा गुतली पण ह्या बांधावर आपण ढोरायसाठी चारा लावू शकतो ना अहो तर गोंदिया भंडाऱ्याकडे भाताच्या बांधावर तर तुरी लावते लोक त्याचा फायदा कसा घ्यायचा आता हे आपल्यावर आहे अहो स्वामीनाथन फाउंडेशन वाले आले होते त्याईनच जागा मोजून नेली त्याईनच सांगितलं का उतार आले आडवा बांध टाकायचा का व समजा मला या वर्षी बांध करायचा राहिला तर अव असं करू आपल्या गावात कोणा कोणाला बांध टाकायचे आहे तर त्याची लिस्ट करू एक आपल्या स्वामीनाथन फाउंडेशनचे ताई येते त्याच्याकडे देऊ आणि एक लिस्ट तालुका कृषी अधिकाऱ्याकडे देऊ ना पाहू कोणती कृषी खात्यातून एखादी योजना भेटते तर नाही योजना भेटली तरी मी पदरचे पैसे काढीन आणि बांधाचं काम करीन त्या घरच्या माणसाने पहिले विचारून घेज अहो चांगल्या कामासाठी घरच्या माणसाने ऐकायला लागत एक गोष्ट आहे ह्या जर शिवारातल्या सर्व कास्तकार ह्या बांधाचं काम केलं त्याला लय फायदा होईल बरोबर आहे बाई तू आलो आपण ह्या गोष्टी समिती मध्ये बोलू आणि सर्वांनी बांध करायला सांगू या वर्षी मी 2 काम कमी करीन पण बांधाचं काम जरूर करीन चला लय झालं बांधाचं आता माझ्या कापूस येतून द्या जी मालकीन चला